नमस्ते गुड मॉर्निंग मित्रांनो मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुप या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे तर राज्यशास्त्राची लेक्चर सिरीज चालू आहे लक्ष्मीकांत जे महत्वाचं पुस्तक आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचे टॉपिक परीक्षेला विचारले जात आहेत त्याची लेक्चर सिरीज चालू आहे आतापर्यंत एकोणऐंशी प्लस आत्ताचं ऐंशी नंबरचं लेक्चर आहे तर ऐंशी लेक्चर्स कंप्लीट होणार आहेत सर्वच्या सर्व लेक्चरची लिंक जी आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल इवन दो तुम्ही एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं यूट्यूब चॅनेल जे आहेत ना ही व्हिडिओ बघितल्यानंतर त्या चॅनेलवरती जावा आणि गेल्यानंतर प्रत्येक व्हिडिओ बघा कारण मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ जे आहे काहीतरी रिसर्च करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नामध्ये एक प्रामाणिक उद्देश माझा हा आहे की जे काही आर्थिकदृष्ट्या मागासलेले माझे मित्र असतील एमपीसीचा अभ्यास करत आहेत त्यांना कुठेतरी जाऊन क्लास वगैरे लावणे अफोर्डेबल नसेल तर त्यांच्यासाठी हा ग्रुप काम करत आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी तर बघाच त्याचबरोबर तुमच्या मित्रांच्या बरोबर पण शेअर करा आणि सर्वात महत्वाचे व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक नक्कीच करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर बाकी अभ्यासाच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असतील तर माझी पर्सनली लिंक आहे बघा विजय कदम सत्तावीस टेलिग्रामची याच्यावरती तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि एज्युकेट टू इंडिया ग्रुपची पण लिंक आहे टेलिग्रामची याच्यावरती जाऊन या, या ग्रुपला जॉईन करा कारण या ग्रुपवरती मी करंट अफेअरचे जे काही चालू आहेत लेक्चर सिरीज त्याचे महत्वाचे करंट अफेअरचे टॉपिक मी तर प्रश्नपत्रिका असेल त्याचबरोबर इतर जे मुद्दे असतील त्या सर्वांच्या पीडीएफ्स असतील नोट्स असतील इकडे मी अपलोड करत आहे आणि ज्या या व्हिडिओ आहेत ना या व्हिडिओची लिंक पण इथे मी ट्रान्सफर करत आहे अपलोड करत आहे ठीक आहे बाकी काय काय चालू आहे बघा एज्युकेट टू इंडिया ग्रुपवरती थोडं सांगतो एक म्हणजे एम लक्ष्मीकांतची लेक्चर सिरीज चालू आहे राज्यशास्त्र दुसरं राज्यशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांचे चा विश्लेषण चालू आहे राज्यसेवा आणि कंबांच्या प्रश्नपत्रिका असतील सोळा व्हिडिओ झालेले आहेत तयार सोळाच्या सोळा व्हिडिओ सगळ्यांनी बघा पुढच्या व्हिडिओ कंटिन्युअसली तयार करणारच आहे जसा वेळ भेटेल तशा पद्धतीने त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आणि कंबांची पूर्वपरीक्षा याच्यासाठी कोणते मुद्दे वाचायला पाहिजेत त्याचेही लेक्चर्स तयार केलेले आहेत प्रत्येक विषयाचे लेक्चर्स तयार केलेले आहेत त्याची लिंकही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच आणि करंटचे करंड फक्त घेतला जात नाही तर याच्याबरोबर जीएस पण मी डिस्कस करत आहे त्या सर्वांची लिंक प्लेलिस्ट जी आहे त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल सो so, सर्वच्या सर्व व्हिडिओ बघा चला आज आपण चालू करूया पॉलिटिकल सायन्सच्या बाबतीमधील महत्वाचे मुद्दे जे डिस्कस करत होतो यम लक्ष्मीकांत मधील आजचा जो टॉपिक आहे तो न्यायाधिकरणाच्या बाबतीमध्ये आहे न्यायाधिकरण कशाला म्हटलं जातं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ट्रिब्युनल असं म्हटलं जातं ठीक आहे आता न्यायाधिकरणाच्या बाबतीमध्ये बघा एक म्हणजे न्यायाधिकरण हा भारतीय घटनेचा मूळ भाग नाहीये पहिलाच मुद्दा बघा प्रश्न विचारण्याच्या आधारावरती तयार होऊ शकतो काय विचारला जाऊ शकतो बघा न्यायाधिकरण हे भारतीय घटनेचा मूळ भाग आहे असं एक वाक्य दिलं जाऊ शकतं वाक्य बरोबर आहे की ते नाही वाक्य चुकीचं आहे कारण न्यायाधिकरणाला समाविष्ट करण्यासाठी बेचाळीसावी घटना झाली होती एकोणीशे शहात्तरला त्यावेळेला न्यायाधिकरण ट्रिब्युनल्स काय करण्यात आले होते घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते आणि यांच्या संबंधित भारतीय संविधानातील कलम तीनशे तेवीस ए आणि तीनशे तेवीस बी असे दोन कलम समाविष्ट करण्यात आलेली होती आता इथं बघा कलम दिल्या देण्यात आलेले आहेत याच्या बघा ए बी मी मागच्या वेळेला सांगितलेलं आहे कलमांच्या पुढे ज्यावेळेस ए बी सी असं काहीतरी लागलेलं असतं त्यावेळेस ते त्या घटनाद्रुस्ती करून समावेश केलेली कलमे असतात आता कलम पहिलं जे आहे कलम कोणतं आहे तर तीनशे तेवीस ए हे जे आहे प्रशासकीय न्यायाधिकरणा संबंधित आहे इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल संबंधित आहे आता प्रशासकीय न्यायाधिकरण काय आहे ते आपण खाली बघणारच आहोत दुसरं कलम तीनशे तेवीस बी जे आहे ते अन्य न्यायाधिकरणा संबंधित आहेत अन्न न्यायाधिकरण पण काय आहे ते आपण पुढे बघणारच आहोत ठीक आहे तर चला पहिला मुद्दा जो आहे तो प्रशासकीय न्यायाधिकरण त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल भारतीय संविधानातील कलम तीनशे तेवीस ए याच्याशी संबंधित आहे दुसरा आहे प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा एकोणीशे पंच्याऐंशी च्या अंतर्गत हे तयार करण्यात आलेले आहे आणि याचा मेन उद्देश काय असतो तंटे सोडवणे तंटे सोडवणे याचा अर्थ जसं एमपीसीचा वाद जो असतो तो मॅटमध्ये असतो तसा सीच्या बाबतीमध्ये रिक्रुटमेंटच्या बाबतीमधील वाद असेल तर तो कॅटमध्ये असतो सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणतात किंवा केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण त्याला म्हटलं जातं पुढे आपण ते बघणारच आहोत इथं दिलेलं आहे बघा सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल इंग्लिशमध्ये मराठीमध्ये म्हणतात प्रशा केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण कॅट असं शॉर्टफॉर्म मध्ये म्हटलं जातं या कॅटची स्थापना जी होती एकोणीशे पंच्याऐंशीला करण्यात आलेली आहे याचं जे मुख्य पीठ जे आहे मुख्यपीठ कुठं आहे मुख्य बेंच जो आहे तो दिल्ली या ठिकाणी आहे त्याचबरोबर सतरा खंडपीठ आहेत याची सतरा खंडपीठापैकी पंधरा जी <coughs> खंडपीठ आहेत ते उच्च न्यायालयाला जोडूनच आहेत आणि दोन इतर जी खंडपीठ आहेत एक जयपूरचं आणि दुसरं लखनौचं हे काय नाहीये तर उच्च न्यायालयाला जोडून नाहीयेत उच्च न्यायालयाला जोडून म्हणजे त्याला सर्किट हाऊस असं म्हटलं जातं म्हणजे पंधरा जे काही उच्च न्यायालयाची ठिकाणं आहेत त्या उच्च न्यायालयाच्या ठिकाणी सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलचं से कामकाज चालतं पण अपवाद दोन आहेत एक जयपूरचं आणि दुसरं ते लखनौच्या बाबतीमध्ये आहे ठीक आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये एक चेअरमन असतो सोळा उप व्हाईस चेअरमन म्हणजे एक अध्यक्ष मराठीमध्ये त्याचबरोबर सोळा जे असतील उपाध्यक्ष असतील आणि एकोणपन्नास याच्यामध्ये काय असतात सदस्य असतात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये आता या अध्यक्ष सदस्यांची नियुक्ती गुणाच्या मार्फत केली जाते तर नियुक्ती राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाते यांचा कार्यकाळ किती असतो तर सहा वर्ष किंवा पासष्ट वर्ष दोन्ही पैकी अगोदर येईल ते आता दोन्हीपैकी अगोदर येईल ते याचा अर्थ काय बघा समजा एखादा चेअरमन असेल अठ्ठावन्नाव्या वर्षी त्याला चेअरमन बनवलं तो जास्तीत जास्त तो सहा वर्ष काम करणार म्हणजे किती वर्ष राहणार तो चौसष्टाव्या वर्षी रिटायर होणार आहे पण एखादा जर चेअरमन अध्यक्ष असेल किंवा सदस्य असेल तो जर समजा बासष्टव्या वर्षी सदस्य झाला तो जास्तीत जास्त किती वर्ष काम करणार आहे तर पासष्ट वर्ष येईपर्यंत म्हणजे तीन वर्ष काम करणार आहेत दोन्हीपैकी अगोदर येईल ते म्हणजेच आता समजतो तुम्हाला दोन्हीपैकी अगोदर म्हणजे काय आहे ठीक आहे आता यांचं काम काय राहतं बघा सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलचं की केंद्रीय सेवा जे असतात या केंद्रीय सेवांच्या बाबतीमध्ये काही वाद असतील या सेवा सेवासाठीच्या बाबतीमध्ये काही वाद असतील तर केंद्रीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये सोडवले जातात या सर्व बाबतीमध्ये जो वाद असतो तो वाद हे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये सोडवला जातो ठीक आहे थोडी याच्याविषयी माहिती असून ते नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा याच्यामधला ओके आता जसं केंद्राच्या ठिकाणी केंद्रीय प्रशासकीय के न्यायाधिकरण आहे तशाच पद्धतीने राज्याच्या ठिकाणी बघा स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल किंवा राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाची पण स्थापना केली जाते आता प्रत्येक राज्यामध्ये आहे का नाहीये आत्ताच्या घडीला बघा इथं दिलेले जे राज्य आहेत या राज्यांचे मध्ये राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण आहे आंध्र प्रदेशमध्ये आहे ओडिशामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे हिमाचल प्रदेशमध्ये आहे पश्चिम बंगालमध्ये आहे आणि कर्नाटक या राज्यामध्ये आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि सहा राज्यांच्यामध्ये काय आत्ताच्या घडीला तर राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण आहे आता याचे अध्यक्ष असतात त्याचबरोबर उपाध्यक्ष असतील सदस्य असतील तर यांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाते फक्त नियुक्ती करत असताना राज्यपालांचा सल्ला राष्ट्रपतींच्या मार्फत घेतला जातो आता याच्यामध्येही पुन्हा एकदा यांचं मेन काम काय असतं की राज्य राज्य लोकसेवेच्या बाबतीमध्ये सेवा शर्तीच्या बाबतीमध्ये काही वाद वगैरे असतील तर तो या सॅटमध्ये म्हणजेच स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये सोडवले जातात राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये सोडवले जातात आता यालाच धरून बघा महाराष्ट्रामध्ये मॅटची स्थापना केलेली आहे राज्य आहे ना तिथं फक्त महाराष्ट्र घेतलं मॅट महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल आणि आता बघा एमपीसीच्या बाबतीमध्ये बऱ्याच नियुक्तीच्या ज्या केसेस वगैरे होत्या त्या मॅटमध्ये गेलेल्या आहेत मॅटमध्ये गेलेल्या आहेत म्हणजे कुठे गेलेले आहेत तर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये गेलेल्या आहेत या महाराष्ट्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना एकोणीसशे साली करण्यात आलेली होती याचं जे काही मुख्य पीठ जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे आणि इतर तीन ठिकाणी त्याचे काय आहे तर अधीनस्थ न्यायाधिकरणाचे काय आहेत विभाग आहेत एक म्हणजे मुंबईला आहे दुसरा नागपूरला आहे तिसरा औरंगाबादला आहे ठीक आहे म्हणजे याच्यातून आपल्याला बेसिक मॅथच्या बाबतीमध्ये थोडी माहिती कळेल आता एक सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलच्या बाबतीमध्ये बघा एक मुद्दा आहे की जे आर्मी नेव्ही एअरफोर्समधील जे अधिकारी असतील यांच्या कार्यकाळाविषयी किंवा त्यांच्या सेवा सर्दीच्या बाबतीमध्ये जर वाद असेल तर तो कॅटमध्ये सोडवला जातो का पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये नाही सोडवला जात का सोडवला जात नाहीये कारण त्यांची रिक्रुटमेंट प्रोसेस वेगळी राहते त्यामुळे ते कॅटच्या अंतर्गत येत नाही केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अंतर्गत येत नाहीये मग केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अंतर्गत लष्करामधील मिलिटरीमधील कोणते कोणते डिपार्टमेंट येतात तर बघा केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजे युपीसीच्या मार्फत बघा काही अधिकाऱ्यांची नियुक्ती कशामध्ये केली जाते तर मिलिटरीमध्ये आर्मी नेवी एअरफोर्समध्ये केली जाते केंद्रीय कर्मचारी म्हणून केली जाते आणि हे केंद्रीय कर्मचारी म्हणून केलेले असतात त्यावेळेला ते त्यांचे वाद सोडवले जाऊ शकतात पण त्यांच्या वेगळ्या रिक्रुटमेंट पद्धतीने केलेले असतील तर त्यांचे वाद केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये सोडवले जात नाहीये ठीक आहे त्याचबरोबर जे काही उच्च न्यायालय असेल सर्वोच्च न्यायालय असेल यांच्या कर्मचाऱ्यांच्या विषयी जो वाद वगैरे असेल सेवा सदीच्या बाबतीमध्ये वाद वगैरे असेल तोही कॅडमध्ये सोडवला जात नाहीये म्हणजे हा दुसरा पॉईंट झाला आणि तिसरा जो आहे तो लोकसभेमध्ये पण काही बघा लोकसभेचे अधिकारी वगैरे निवडले जातात की जे सेक्शन ऑफिसर वगैरे राहतात ना लोकसभेमध्ये तर त्यांचीही नियुक्ती वेगळ्या रिक्रुटमेंट सेलच्या मार्फत केली जाते त्यामुळे इथेही ते सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलच्या अंतर्गत येत नाहीये म्हणजेच थोडक्यात युपीसीच्या बाबतीमध्ये युपीसीच्या मार्फत जे सिलेक्शन झालेलं असतं नागरी सेवेच्या अंतर्गत त्यांच्या बाबतीमधील वादच सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये सोडवले जातात ठीक आहे त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट जो आहे तो कलम तीनशे तेवीस, तेवीस, तेवीस बी च्या बाबतीमध्ये आहे आता जे सगळं बघितलं तीनशे तेवीस ए मध्ये बघितलं आता तीनशे तेवीस बी मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की इतर जे काही न्यायाधिकरण जे आहे कराच्या बाबतीमध्ये न्यायाधिकरण करा स्थापन केलं जाऊ शकतं त्याचबरोबर इंडस्ट्रीयल वर्कर यांच्या बाबतीमधील अडचणी असतील तर ते सोडवण्यासाठी न्यायाधिकरण स्थापन केले जाऊ शकतं जमीन सुधारणेच्या बाबतीमध्ये न्यायाधिकरण स्थापन केलं जाऊ शकतं सार्वजनिक मालमत्ता जसं आपण एन जी नॅशनल नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणतो ना राष्ट्रीय हरित लवाद जे आहे हे काय आहे तर पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आहे आपण याला कलम तीनशे तेवीस बी च्या अंतर्गत तयार करण्यात आलेले असं म्हणू शकतो दोन हजार दहाला ला याच्यासाठी एक वेगळा कायदा तयार केलेला आहे एनजीटीच्या बाबतीमध्ये आणि निर्मिती केलेली आहे त्याचबरोबर खाद्यपदार्थाच्या बाबतीमध्ये बघा एखादं वेगळं न्यायाधिकरण पण स्थापन केलं जाऊ शकतं आणि याच न्यायाधिकरणाच्या अंतर्गत बघा जे काही नेस्लीचा जो प्रॉडक्ट होता मॅगी वगैरे त्याच्यावरती बंदी घातली होती कारण बंदी घालणारं जे न्यायाधिकरण होतं कलम तीनशे तेवीस बी च्या अंतर्गतच त्या न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आलेली होती भाडेकरूंचा जो वाद आहे हा भाडेकरूंचा वाद सोडवण्यासाठी पण न्यायाधिकरणाची निर्मिती केली जाऊ शकते आणि ते कलम तीनशे तेवीस बी च्या अंतर्गतच राहणार आहे त्याचबरोबर पार्लमेंटचे जे इलेक्शन होतात संसदेच्या बाबतीमध्ये संसदेची निवडणुका वगैरे होतात या निवडणुकीचे वाद पण सोडवण्यासाठी न्यायाधिकरणाची निर्मिती केली जाऊ शकते आणि ते कलम तीनशे तेवीस बी च्या अंतर्गत येत आहे ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे न्यायाधिकरण हा टॉपिक खूप महत्वाचा आहे माहिती असणं पण गरजेचं आहे शॉर्टमध्ये आपण रिव्हिजन करू बघा एक न्यायाधिकरण हे भारतीय संविधानाच्या मूळ घटनेमध्ये नव्हतं दुसरं बेचाळीसावी घटना दुरुस्ती झाली एकोणीसशे शहात्तरला त्यावेळा न्यायाधिकरणाचा मुद्दा समाविष्ट करण्यात आला होता याच्या संबंधित दोन कलम आहेत पहिला इथे तीनशे ते तेवीस ए आणि दुसरा ए आहे ते तीनशे तेवीस बी तीनशे तेवीस ए जे आहे ते प्रशासकीय न्यायाधिकरणासंबंधित आहे आणि तीनशे तेवीस बी जे आहे ते अन्य न्यायाधिकरणास संबंधित आहे प्रशासकीय न्यायाधिकरण कलम तीनशे तेवीस ए आहे प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा एकोणीसशे पंच्याऐंशीच्या अंतर्गत याची कर स्थापना करण्यात आली याचा मेन उद्देश काय असतो तर प्रशासकीय जे तंटे असतात वाद जे असतात ते सोडवण्याचा मेन उद्देश असतो या आधारावरतीच बघा केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाची निर्मिती करण्यात आली सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल त्याला म्हटलं जातं या सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलला काय म्हटलं जातं मध्ये कॅड असं म्हटलं जातं एकोणीशे पंच्याऐंशीला जी स्थापना करण्यात आलेली आहे याचं जे मुख्य पीठ जे आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे सतरा खंडपीठे आहेत सतरा खंडपीठांच्या पैकी पंधरा खंडपीठ जे आहे ते उच्च न्यायालयाला जोडूनच आहेत सर्किट हाऊस त्याला म्हटलं जातं आणि दोन जे आहेत एक जयपूरला आहे आणि दुसरं आहे ते लखनौला आहे नेक्स्ट उच्च न... या काही केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये एक अध्यक्ष असतो सोळा उपाध्यक्ष असतात आणि एकोणपन्नास सदस्य असतात नियुक्ती राष्ट्रपतींच्या मार्फत यांची केली जाते यांचा कार्यकाळ जो असतो सहा वर्ष पासष्ट वर्ष दोन्हीपैकी जे अगोदर येईल ते याच्यामध्ये राहतं केंद्रीय सेवांच्या बाबतीमध्ये त्याचबरोबर सेवा शर्तीच्या बाबतीमध्ये जे वाद असतात हे प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये सोडवले जातात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये सोडवले जातात आता केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या बाबतीमध्ये अपवाद काय सांगण्यात आलेला आहे बघा पहिला अपवाद मी बोललो की याच्यामध्ये लष्करामधील नागरी सेवा सोडून नागरी सेवेच्या बाबतीमध्ये लष्करामध्ये बघा नागरी सेवेतून काही अधिकारी पाठवले जातात त्यांचा मुद्दा केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये सोडवलं जाऊ शकतो पण नागरी सेवा सोडून इतर ज्या सेवा असतील लष्करामधल्या तर त्याच्या बाबतीमध्ये कॅटचा वापर केला जात नाही तिकडचा वाद सोडवण्यासाठी दुसरा जो आहे ते उच्च न्यायालय असेल किंवा न्याय न्यायालयाच्या बाबतीमध्ये जे अधिकारी असतात कर्मचारी असतात त्यांचे वाद ही कॅटमध्ये सोडवले जात नाहीये आणि तिसरं सांगितलं की लोकसभा राज्यसभेमध्ये जे काही अधिकारी नियुक्ती केले जातात त्यांचेही वाद त्यांच्या सेवाशर्तीचे वाद ही या केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारामध्ये सोडवले जात नाहीये तीन काय आहेत तर अपवाद आहेत हे अपवाद काय करा लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघितलं राज्याच्या ठिकाणी पण राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण राहतं आता राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये आताच्या किती राज्यांच्या मध्ये आहे तर सहा राज्यांच्या मध्ये आहे एक आंध्र प्रदेश आहे दुसरा ओडिशा आहे तिसरा महाराष्ट्र आहे चौथा हिमाचल प्रदेश आहे पाचवा पश्चिम बंगाल आणि सहा कर्नाटकमध्ये आहे यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाते फक्त नियुक्ती करत असताना राज्यपालांचा काय घेतला जातो सल्ला घेतला जातो या यांचं मेन काम काय असं या न्यायाधिकरणाचं राज्य लोकसेवेच्या बाबतीमध्ये त्याचबरोबर सेवा बाबतीमध्ये जो वाद असतो तो वाद सोडण्याचं यांचं काम राहतं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये मॅटची जी स्थापना महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल किंवा मराठीमध्ये महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण याची स्थापना एकोणीशे एक्क्याण्णवला करण्यात आलेली आहे याचं मुख्यालय मुंबईला आहे त्याचबरोबर इतर तीन ठिकाणी याची खंडपीठ आहेत आपण म्हणू मुंबईला आहे नागपूरला आहे आणि औरंगाबादला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट कलम तीनशे तेवीस बी जे आहे या तीनशे तेवीस बी मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की कशा संबंधित न्यायाधिकरण स्थापन केले जाऊ शकतात तीनशे तेवीस बी अंतर्गत एक कराच्या बाबतीमध्ये असेल दुसरा इंडस्ट्रीयल वर्करचा जो प्रॉब्लेम असेल तो सोडवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो जमीन सुधारण्याच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्या बाबतीमध्ये न्यायाधिकरण स्थापन केलं जाऊ शकतं सार्वजनिक मालमत्तेच्या बाबतीमध्ये खाद्यपदार्थाच्या बाबतीमध्ये भाडेकरूचे तंटे वाद सोडवण्याच्या बाबतीमध्ये आणि सर्वात महत्वाचं लोकसभा राज्यसभेच्या जे निवडणुका होतात त्यांचा जो वाद असतो पार्लमेंटरी इलेक्शन त्याला म्हटलं जातं संसदीय निवडणुका यांचेही वाद सोडवण्यासाठी कलम तीनशे तेवीस बी च्या अंतर्गत काय केलं जाऊ शकतं तर न्यायाधिकरण स्थापन केलं जाऊ शकतं ठीक आहे तर अशा पद्धतीने न्यायाधिकरणाचे हे मुद्दे आहेत मी इथं थांबतो या ज्या काही नोट्स मी लिहिलेल्या आहेत या तुम्ही काय करा स्वतःच्या नोटबुकमध्ये समाविष्ट करा कारण खूप शॉर्टमध्ये या नोट्स आहेत बघितल्या तर एरिया खूप मोठा आहे समजून घेण्यासाठी खूप वास्ट वाटू शकतो पण एकदम शॉर्ट आणि एकदम सिंप्लिफाय करून तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेला आहे ठीक आहे मी तो थांबतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जा भारत वंदे मातरम